कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नेरलीत सन्मान संघर्ष नायकांचा कार्यक्रम प्रचंड गर्दी उपस्थितीत पार पडला. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. कालकथित भास्कर पुन्नाप्पा लोंढे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त काल नेरलीत सन्मान संघर्ष नायकांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या संघर्षमय प्रवासातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व तसेच एम प्रकाश यांचा स्मरांजली कार्यक्रम झाला. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक चेतन सावंत यांनी करून सन्मान्य संघर्ष नायकाचा या कार्यक्रमाचा हेतू व संकल्पना स्पष्ट केली. 3 वर्षापासून जे समाजात आपल्या संघर्षाच्या जोरावरती आपलं स्वत्व वेगळेपण ज्यांनी ज्यांनी निर्माण केले त्यांना कुठेतरी पोचपावती प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या औचित्यातून आपण करत असतो. पहिल्या वर्षी आपण सोलापूरमधील आती शिरसाट नावाचा तरुण एक आहे, तो मनोरुग्णांसाठी प्रत्येक रविवारी मागच्या 6 ते 7 वर्षापासून कुटुंबापासून म्हणजे कुटुंबाला आपण रविवारी वेळ देतो, त्या कुटुंबापासून थोडासा वेळ काढून तो मनोरुग्णांसाठी काम करतो. त्यांना पहिला पुरस्कार दिला. त्यानंतर गान कोकिळा कडूताई खरात ज्यांची पहिली बातमी पहिली मुलाखत आपण वज्रधारीच्या माध्यमातून केली त्यांना मागच्या वर्षी पुरस्कार दिला. कवी कुसुमाग्रज म्हणतात की चांगली माणसं मोजायला 1000 बोटे असावीत. आज पुरस्कार ज्यांना आपण प्रदान करणार आहोत त्यांची संख्या वाढली, त्यांची संख्या झाली 5. खरं तर आपण म्हणतो की समाजामध्ये चांगली लोक नाही, चांगली ऐकायला भेटत नाही, चांगलं पाहायला भेटत नाही. परंतु मित्रांनो, आपल्या आजूबाजूला ज्यांना आज आपण पुरस्कार प्रदान करणार आहेत ही सगळी आपल्या आजूबाजूला आणि आपल्याला सामान्य वाटणारी माणसं आहेत. परंतु या सामान्य माणसांमध्ये प्रचंड मोठं असं असामान्य काम त्यांच्यामध्ये आहे किंवा त्यांनी आपल्या संघर्षाच्या जोरावरती जिद्दीने तळमळीने एक वेगळा समाजामध्ये ठसा उमटवलाय. देश रक्षणासाठी सीमेवर कार्यरत असलेल्या होनमाने कुटुंबातील 3 सख्या भावांचा नुकत्याच आलेल्या महापुरात 1000 लोकांचा जीव वाचवलेले नितीन गुरव, शेळी पालन व्यवसायात आपल्या उद्यमशीलतेचा वेगळा ठसा उमटवलेले तेजस लेंगरे, गरीब कुटुंबातील मुलांना कुस्तीचे धडे देणारे निलेश वायदंडे व संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन संविधान सोप्या भाषेत शिकवणारे राजवैभव शोभा रामचंद्र या समाजातील खऱ्या खुऱ्या हिरोंचा सन्मान चिन्ह शाल व झाड देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सत्कार मूर्तींनी सत्काराला उत्तर देताना आपला संघर्षमय प्रवास लोकांसमोर मांडला. 10वे शिक्षण म्हणजे माझं शिक्षणापासून मी स्टार्ट करतो की मी शिक्षण संपल्यानंतर मी माझ्या आयुष्यात काय केलं, तर शिक्षण झाल्यानंतर 10वी अर्धीच राहिलेले म्हणजे काय 10वी पूर्ण पास नाही, 10वीतच शिक्षण थांबलं आणि पुढची परिस्थिती अशी नव्हती की आपण शिकलं पाहिजे किंवा आपण शिकू शकतोय, इच्छा असून सुद्धा शिकता येत नव्हतं. आणि मग प्रवास सुरू झाला की काळाची गरज म्हणजे पैसे कमवले पाहिजेत आणि पैशाशिवाय जग चालत नाही ही गोष्ट त्यावेळी लक्षात आली. कपडे, लोकांचं राहणीमान, जग खूप पुढं होतं आणि आम्ही खूप आणि खूप पाठीमाग होतो. तर पैसे कमवण्याच्या पाठीमाग लागल्यानंतर किंवा पैसे कमवण्याच्या ते एक मार्ग एक दिशा घेतल्यानंतर जो प्रवास सुरू झाला जीवनाचा त्यामध्ये अगदी बोर मशीन असेल, बोर मशीनवर काम केलं, लोकांच्या खंडाने टोमॅटोचे प्लॉट लावले,
किंवा अशा एकदम कापड दुकानात काम केलं, भाजीपाला विकला, 2005 ला महेंद्र मॅक्स पिकअप गाडी आणि त्यातनं अहोरात्र कष्ट, म्हणजे अगदी मिरज मार्केट, कोल्हापूर मार्केट आणि इचलकरंजी मार्केट, सातारा तुमचं सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, कुठलं मार्केट सोडलं नाही, हे रात्रंदिवस कष्ट, अगदी तीन तीन खेपा इचलकरंजी सारख्या ठिकाणी रात्रीत मारल्या आणि लोकांची रात्रभर टोमॅटोची कॅरेट उचलणे किंवा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला तोंड देत गेलो. 2006 ला गोष्ट लक्षात आली की याच्यात वजन उचलून मरण्याशिवाय दुसरं काय होणार नाही आणि 2006 ला आफ्रिकन बोर जातीची एक मादी आणि एक बोकडी घेऊन सुरुवात केली व्यवसायाला. आज आपल्याकडं जास्त काय नाही पण एक 350 ते 400 शेळ्यांचा गोट फार्म आहे. अगदी महाराष्ट्राबरोबर देशातल्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे येतात, अगदी देशाच्या बाहेरील लोक येतात. आज सुद्धा युपी वरून 2 माणसं आलेले आहेत आणि ते तिथं बामलिंग गावामध्ये मुक्काम आहे. म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगरणार. पण मला इतकं सांगायचं आहे की शिक्षण जरी एखाद्याचं अपुरं राहिलं परिस्थितीच्या अभावाने किंवा काय, तर स्वतःच स्किल स्वतः ओळखलं पाहिजे आणि मार्ग जरी निश्चित नसला किंवा मार्ग जरी आपला आपल्याला माहित नसला की आपल्याला कुठं जायचं आहे, तरी सुद्धा ध्येय निश्चित पाहिजे. जर ध्येय निश्चित असेल तर मार्ग हा नक्की आपल्याला सापडतो. पण निदान हे संविधान नेमकं काय आहे आणि ते संविधान मला, मी बीई इलेक्ट्रिकल डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असा इंजिनियर असताना मला का वाटलं की नोकरी सोडावी आणि आता हे संविधान असं घेऊन फिरत महाराष्ट्रभर आणि देशभर फिरावं, लोकांना संविधान सांगावं असं का बरं वाटलं? या संविधानानं सगळ्यात महत्वाचे काम कुठलं केलं असेल, महत्वाचं काम या भारतीयांसाठी कुठलं केलं असेल, तर तुम्हा आम्हाला या देशाचं मालक बनवलंय. आपण या देशाचे मालक आहोत. तुमच्या घरामध्ये तुमचं घर जे आहे त्या घराची मालकी तुमच्याकडे असावी याच्यासाठी काही कागदपत्र आहेत ना, म्हणजे तुमचा घरटा उतार असेल, सातबारा असेल, डायरी असेल, ती व्यवस्थित जपून ठेवले. जर एखाद्या चोरानं ती डायरी उचलून नेली, घरटा उतारा उचलून नेला, ती कागदपत्र उचलून नेली आणि जिथं जिथं त्याच्या नोंदी आहेत त्या जर गायब केल्या तर घर घराची मालकी तुमच्याजवळ राहील का? नाही ना राहणार. जसं घराची कागदपत्र तुमच्या घराची मालकी सांगतं तसंच तुम्ही या देशाचे मालक आहात हे सांगण्यासाठी भारताचं संविधान आहे. हे भारताचं संविधान म्हणतं की तुम्ही या देशाचे मालक आहात आणि या देशाची मालकी कशी टिकून राहायला हवी, तुमच्या आमच्यामध्ये ही मालकी कशी, तुमच्या आमच्याकडे ही मालकी कशी टिकून राहावी याच्यासाठी या संविधानातील मूल्य लोकांच्या पर्यंत पोहोचणं. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आहे, समता म्हणजे नेमकं काय आहे, न्याय म्हणजे नेमकं काय आहे, धर्मनिरपेक्षता अर्थ काय आहे आणि तो माझ्या जगण्याचा भाग कसा आहे हे आम्हाला समजायला हवं. मी गारगोटी गावामध्ये माझा डिप्लोमा कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर तुमच्या या कोल्हापूर पुणे हायवेवर असणारा वाटा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग पूर्ण केलं, डिग्री पूर्ण केली आणि त्याच्यानंतर एक वर्ष फक्त जॉब केला. 8 तासांचा नेहमीप्रमाणे इंजिनिअरिंग सारखा जॉब असतो. 8 तास तुम्ही तेच काम करायचं, पुन्हा यायचं रूम मध्ये, सकाळी उठून पुन्हा नोकरीला जायचं. त्या 8 तासाच्या चक्रामध्ये तुम्हाला सगळं बांधलं गेलेलं असतं पण हे बांधलेपणाचं काम आमच्याकडनं काही जमणार नाही असं म्हणून नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर संविधानाची गोडी लागायला लागली. हे संविधान नेमकं काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि त्यांच्या सहकार्यांनी जे संविधान आपल्याला दिलं ते नेमकं काय आहे हे ज्या वेळेला सोप्या शब्दामध्ये समजून घ्यायला लागलो त्यावेळेला गेल्या 70 वर्षामध्ये 70 वर्ष पूर्ण झाली या संविधानाला, 26 नोव्हेंबर 2020 ला. या 70 वर्षामध्ये या संविधानाची भूमिका का बरं लोकांच्या पर्यंत पोहोचली नाही आहे? या संविधानाबद्दल का कोणी लिहिलं नाही का? संविधानाबद्दल कोण भाषण करत नाही का? वक्ते नाही आहेत का? सगळं आहे पण लोकांच्या पर्यंत का पोहोचलं नाही आहे याचा ज्यावेळेला आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला असं जाणून आलं की या ज्या ज्या लोकांनी या संविधानाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, लिहिण्याचा प्रयत्न केला, त्या त्या लोकांनी पुस्तकांची भाषा वापरली, भाषणांची भाषा वापरली आणि ती आमची सामान्यांची भाषा नाही. म्हणून आम्ही संविधानाचा पोवाडा लिहायचा प्रयत्न केला, संविधानाचा अभंग, संविधानाचं भारूड, संविधानाच्या ओव्या. तुमच्या मान मधल्याच आजी आहेत एक घोटुगडे नावाच्या, त्या मानच्या रेडिओ स्टेशनला
आरजे म्हणून काम करतात त्या माझ्या मित्राच्या आजी आहेत, त्यांना आम्ही ह्या संविधानाची ओवी दिली आणि ती ओवी मानच्या स्टेशन वरनं त्या गातात. ही संविधानाची ही भूमिका आहे ही सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचायला हवी, कारण ज्या वेळेला संविधानाची भूमिका पोहोचवणं म्हणजे या महामानवांचा विचार पोहोचवणं. कारण हे महामानव संविधान नावाची गोष्ट नसताना सुद्धा, संविधान नावाची गोष्ट नसताना सुद्धा त्या संविधानातील मूल्य जगत होती, ती लोकांच्या पर्यंत पोहोचवत होती, त्याप्रमाणे समाजानं विचार करायला हवा ही भूमिका ठेवत होती. आणि त्या सगळ्या महामानवांचा विचार कुठं बांधला गेला असेल, घेतला गेला असेल, तर ते आहे भारताचं संविधान. तर या पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे आणि खास करून चेतन सरांचे मी आभार मानतो. आणि खरं तर कडेगाव सारख्या ठिकाणी एक छोटीशी तालीम आहे, खूप 70-80 वर्षापूर्वीची तालीम आहे. तिथं मी कोच म्हणून काम करत असतो. तिथे माझ्यापाशी 70-80 मुले येतात. हॅलो, तिथं माझ्यापाशी 70-80 मुले शिकायला येतात आणि वेळ बी खूप कमी असतोय. 7 ते 8 2 तास माझ्यापाशी वेळ असतोय. तिथे बरेच माझ्यापाशी 70-80 मुलं येतात, खूप अडचणी आहेत साहेब, पण तरी पण त्यातून मी त्या हाताने मी प्रॅक्टिस घेत असतोय. अनेक त्या 70-80 मुलामध्ये अनेक गरीब मुले माझ्यापाशी शिकायला येतात साहेब. त्यातले 4-5 जण मी त्यांचा खर्च देखील बघतोय. यातून साहेब कुठचीही सोयी सुविधा नसताना फक्त तालीम जुनी आहे, एक छोटासा आकार आहे आणि फक्त पाण्याची सोय असेल. अत्याधुनिक कुठलेही साहित्य सोयी सुविधा नाहीये, मॅट नाही, तसं जिम नाही, अत्याधुनिक कुस्ती क्षेत्राला जे लागतं ते साहित्य नाही, तरी देखील मी तिथं सराव घेत असतो. कारण का तर आपल्या भागातील मोठ्यांची मुले कोल्हापूर पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ शकतात, त्यांचा खर्च पेरला जातो. समजा आता 15-20 हजार रुपये त्यांचा महिन्याचा खर्च असतो, तरी पण गरिबांच्या मुलांचं काय, ते कुठं जाणार? काय काय मुले माझ्यापाशी असे आहेत साहेब की त्यांचे वडील गावडेच्या आटाखाली कामाला जातात, MIDC आहेत, काय काय जणांचे वडील खेकडे विकतात, असे गरीब मुले माझ्यापाशी आहेत. पण त्यांचा मी एवढा सराव कसून घेत असतो की त्यातले बरेच जण मुले सह्याद्री कारखान्यावर नंबर बसलेले आहेत, महाराष्ट्राला बसलेले आहेत आणि सोनेरा कारखान्याचे मानधनधारक आहेत. अशा अनेक गरीब मुले मी उद्योगमुखाला आणलेले आहेत, चांगले खेळत आहेत, त्यामुळे मलाही जास्त प्रॅक्टिस घ्यायला उत्साह वाढतो. आणि खरं तर सांगू साहेब, ह्या पुरस्कारानं माझा अनेक अडीअडचणीचा मार्ग मोकळा होईल असं मला वाटतंय. कारण का ह्या पुरस्कारानं सन्मान तुम्ही मला दिला त्याचा खरंच मी पुन्हा तुमच्या सर्वांचा आभार मानतो. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असा आदर्श कार्यक्रमाची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगितले. सामान्य वाटणाऱ्या परंतु असामान्य कर्तृत्व असलेल्या संघर्ष नायकांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय. खरं तर समाजाने चेतन सावंत यांनी त्यांच्या मामांच्या स्मरणात राबवलेल्या या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन वाटचाल करायला हवी. चेतनरावला मी मनापासून शुभेच्छा देतो की खूप चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे आणि खूप चांगल्या लोकांना तुम्ही या पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे. पुरस्कार एखाद्या कार्यकर्त्याला मिळतो त्या पुरस्कारानं एखाद्याची उंची वाढते आणि कधी कधी त्या पुरस्कारत्यामुळं पुरस्काराची उंची वाढते. आणि निश्चितपणे जे तुम्ही 5 जणांना निवडलेलं आहे त्यांच्यामुळं पुरस्काराची निश्चितपणे उंची वाढेल आणि पुढच्या वर्षी तुम्ही जो कार्यक्रम घ्याल त्यामध्ये तुम्ही आणखी सरस लोकांना निश्चितपणे तुम्ही त्यांची निवड कराल, एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जेव्हा एखादा कार्यक्रम आयोजित करतात निश्चितपणे त्या कार्यक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा असतो. अरे काय तर गावात करतात, काय यांनी नेमकं वेगळं काय करायचं धोरण अवलंबलंय का? पण त्या कार्यक्रमातून आज तुम्ही चेतन सावंतांनी निश्चितपणे गडेगाव तालुका आणि जिल्ह्याचं लक्ष या निर्ले गावाकडे वेधून घेतलेलं आहे आणि निश्चितपणे तुमची पत्रकारितेचं सगळी लोक बघतात. ते काय तुम्ही एका बाजूचे कुठल्या पत्रकार आहे असा विषय नाही. ज्या चॅनलवरती तुम्ही काम करताय वजरदारी तो चॅनल असा आहे, तो कुणाचाच मुला इजा ठेवत नाही, कुणाची बाजू घेत नाही, एकदम रोखठोकपणे तुम्ही भूमिका मांडता. त्यामुळं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांचा एकदम चांगला आहे आणि रास्ता आहे. कार्यक्रमाला कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगलताई क्षीरसागर, नेरलीच्या सरपंच शारदा पाटील,
सोसायटीचे चेअरमन राजाराम शिंदे सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वांगीचे सरपंच डॉक्टर विजय होनमाने, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गडळे, उपसरपंच यशवंत कांबळे, माजी सरपंच सुनील पाटील, स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, परशुराम माळी, MM ग्रुपचे राज्य प्रवक्ते अंकुश मंडळे, शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद मांडवे, कमलाकर चौगुले, सद्दाम मुल्ला, श्रीकांत महाडिक, रोहित गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. पंचक्रोशीतील नागरिकांना मोठी गर्दी केली होती. सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वजधारी न्यूज. धन्यवाद. विटा शहरात प्रथमच तथास्तू वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध. नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत. तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तू पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा.